आठ तास अशीच उभी ठेवून द्यायची. आठ तासानंतर दुसरी एक बिकामी बाटली घ्यायची, त्यात हा पाणी घालून घ्यायचं. घालून घेतल्यावर ह्यातला अर्धं पाणी, साडेचार लिटर आपण जो पाणी घेतो ना त्यात मिक्स करायचं. साडेचार लिटर पाणी घेतलेलं त्याच्यात अर्धा हा किती द्यायला जातो, पाच लिटर. बरोबर, पाच लिटर हा आपण स्प्रे करायला यूज करू शकतो. आणि उरलेला अर्धा लिटर आहे ना तो आपण आता हंडा असतो ना, एक लिटरमध्ये एक थेंब, असे दहा लिटरमध्ये दहा थेंब असे टाकून पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं वाटलून. आणि नंतर मग आपण तो प्यायला वापरू शकतो. आणि जो पाच लिटरमध्ये आपला स्प्रे तयार होतो ना तो आपण भाज्या चिकन मटर आपण जे बाहेर आणतो तेव्हा स्प्रे करून घ्यायचं आणि नंतर ते धुवून यूज करायला घ्यायचं. स्प्रे आपला सॅनिटायझर स्प्रे करण्यासाठी ब्लिचिंग पावडर एक लिटर पाण्याची बॉटल, पाच लिटर पाण्याचा कॅन, चम्मच आणि पनेल. पनेल जर नसेल तरी आपण चणा भेटत ना आपल्या कागदाचे तसं आपण ते बनवलं ना तरी ते उघडू शकतो. सुरुवातीला काय करणार, किती पाणी घेतलं, पाणी घ्या एक लिटर पाणी घ्यायचं, किती चम्मच टाकायचे, तीन चम्मच टाकायचे, टाकून दाखव, तीन वेळा टाकून दाखव. सर्व मिक्स झालं ना आठ तास ठेवून द्यायचा. किती बॉटल ठेवायची, तास आठ तासानंतर जो आपला पावडर आहे ना पूर्ण गाळ इथं बसतो तो आपल्याला घ्यायचा असतो. म्हणून दुसरी बाटली घ्यायची घालून घ्यायचं. गाळा काय करायचा, फेकून द्यायचं. आता जे लिक्विड तयार झालं हे लिक्विड म्हणजेच सोडियम हायपो क्लोराईड. तुम्हाला क्लोराईडची बाटली मिळते बघा, दीडशे रुपयाला बघतो जेवढी होईल आणि ही त्याच्यात दहा पट म्हणजे याची किंमत एक हजार झाली. आपल्याकडे किती रुपयात तयार केली फक्त आपण एक रुपये, कारण हे ऐंशी रुपये किलो आहे. आपण किती चम्मच घेणार आहे फक्त तीन, म्हणजे ऑलमोस्ट तीन चार रुपयाचाच घेणार. ठीक आहे, मग आता हे जे तयार झालं याचा आपण काय उपयोग करू शकतो, पिण्याच्या पाण्यामध्ये टाकतो. एक लिटर दहा लिटर असेल तर दहा, मडका असेल तर दहा तेल टाका, चम्मच आणि हलवा झाकण ठेवा, सगळे जंतू मारतात, पंधरा मिनिटांनी ते पाणी तुम्ही पिऊ शकता. एवढी बॉटल एक अख्ख्या टाकीमध्ये जाऊन ओतली, टाकीचे सगळे जंतू मारतील, स्वच्छ पाणी प्यायला मिळेल. म्हणजे पिटवणे धरणामध्ये किंवा विहिरीमध्ये असलंच पाणी टाकलं जातं आणि ते पाणी जंतू मारतात आणि पिऊ शकतात. हे डायरेक्ट पाणी प्यायचं का डायरेक्ट पिणार का, हे सगळे करणार, कोणीतरी एकाने ऐकून